आपली पृथ्वी. आणि पृथ्वीच्या भोवती असलेला चंद्र, ज्याला आपण सहसा म्हणतो मून, पण त्याचं ऍक्च्युअली नाव आहे लुनार. त्याचं नाव काय? लुनार. काय लक्षात ठेवा, आपल्या चंद्राचं नाव काय दिले? लुनार. तर आता एक दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. 1609 काळामध्ये, किंवा तसा तर विचार केला तर खूप आधीपासून एक सगळ्यांना माहिती होतं की चंद्र जो आहे हा चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. तुम्ही चंद्राकडे कधी पाहिले का? तुम्ही चंद्राकडे सपोज चंद्र तुम्हाला 8 दिसला, 8 तुम्ही चंद्राकडे पहा, परत तुम्ही 10 चंद्राकडे पहा, परत तुम्ही 12 चंद्राकडे पहा, तुम्हाला एक असं दिसेल की चंद्राची जागा प्रत्येक वेळेस बदलते. चंद्रसुद्धा आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतो, चंद्राची जागा प्रत्येक वेळेस बदलते, पण चंद्राची किंवा चंद्र स्वतःभोवती कधी फिरताना आपल्याला दिसत नाही. लक्षात घ्या, चंद्राची जागा बदलते परंतु चंद्र स्वतः भोवती फिरताना दिसत नाही. चंद्रावरची जी एक आकृती जी आहे ना, अशी एका ड्रॅगन टाईप चंद्रावरची एक ठराविक आकृती आहे बघा, त्याला आपण काळा काळा पाठ म्हणतो, काही लोक त्याला ससा म्हणतात, चंद्रावरचा ससा. तर ती जी चंद्रावरच्या ससाची जी प्रतिमा आहे ना, ती सदैव आपल्या पृथ्वीच्या बाजूला असते. चंद्र हा सदैव पृथ्वीच्या बाजूला असतो किंवा पृथ्वीकडे तोंड करून असतो. त्याच्यामुळे चंद्र स्वतःभोवती फिरतो का असा काही शास्त्रज्ञांना इफेक्ट किंवा प्रश्न पडला होता. तर खरंच सांगतो की चंद्र हा स्वतःभोवती पण फिरतो. चंद्राला, ठीक आहे, स्वतःभोवती फिरण्याला 27 लागतात. जो चंद्र आहे आपला, या चंद्राला स्वतःभोवती फिरायला 27 लागतात. लक्षात घ्या, तो स्वतःभोवती पण फिरतो 27 दिवस 7 तास. तर पृथ्वीभोवती फिरायला पृथ्वीचे एक चक्कर मारायला त्याला 29 दिवस 12 तास लागतात. 29 दिवस 12 तास हा जो आहे हा चंद्रमास म्हणून ओळखला जातो. ह्यालाच काय म्हणतात? चंद्रमास. इसकी को बोलते हे चंद्रमास. 29 दिवस 12 तास याला लागतात. म्हणून चंद्र हा स्वतःच्या भोवती फिरतो आणि चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो, म्हणून चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. चंद्र हा काय आहे? तर तो पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. एकमेव उपग्रह असल्यामुळे चंद्र हा आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतो. हे तर गोष्ट लक्षात आली की आपल्या पृथ्वीला एक चंद्र आहे, राईट. आता कधी कधी हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान निर्माण होतो. पृथ्वी आणि सूर्याच्या जर तो मध्ये आला तर काही ग्रहण निर्माण होतात. आणि चंद्र जर समजा चंद्र इकडे आहे, सूर्य इकडे आहे आणि पृथ्वीमध्ये आहे, तर पृथ्वीमध्ये आली तर काही ग्रहण तयार होतात. तर आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये ग्रहणांचा अभ्यास, तसंच चंद्रांच्या काही कलांचा अभ्यास, चंद्र आपल्या पृथ्वीभोवती जे फिरतो किंवा चंद्राचा आपल्या पृथ्वीवरचा पडलेला इम्पॅक्ट, या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरेच शास्त्रज्ञ असं समजतात की चंद्र आपल्या पृथ्वीपासूनच तयार झालेला आहे. तर आजच्या लेक्चरची आपण सुरुवात करू चंद्राच्या निर्मितीपासूनची, ठीक आहे. चंद्राच्या निर्मितीपासूनची
चंद्राची निर्मिती. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस पृथ्वी गॅस फॉर्मेशनमध्ये होती, ओके, पृथ्वी त्यास वायुगोळात होती, तर पृथ्वीला एक मोठा उल्का धडकला, एक मोठा उल्का धडकला. या उल्का धडकल्यामुळे आपल्या पृथ्वीचा आकार, ही झाली पहिली डायग्राम, आपल्या पृथ्वीचा आकार कसा झाला तर एका, ओके, घंटेप्रमाणे झाला. कसा झाला? पृथ्वीचा आकार एखादाशा भोपळ्याप्रमाणे झाला. आणि ही पृथ्वी ज्यावेळेस, या पृथ्वीचा एक केंद्र खेकडा तयार झाला, आणि हा जो भाग होता या भागाचा केंद्र खेक या ठिकाणी झाला, आणि कालांतराने मग हे दोन भाग वेगळे झाले. ती ही दुसरी डायग्राम, आणि त्यानंतर ही तिसरी डायग्राम. कोणती? तर हा भाग एक असा वेगळा झाला आणि पृथ्वी अशी एक वेगळी तयार झाली. मग पृथ्वीचा अंतर्गत अंतरंग तयार झाला, अंतर्गत गाभा तयार झाला, आणि चंद्राचा सुद्धा एक गाभा तयार झाला. आणि मग हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या भोवती फिरायला लागला, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या भोवती फिरायला लागला. अशा पद्धतीनं पृथ्वीचा चंद्र तयार झाला. अशा पद्धतीनं काय झाला? तर पृथ्वीचा चंद्र तयार झाला. ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पृथ्वीचा चंद्र तयार कसा झाला. तर पृथ्वी ज्यावेळेस वायूचा गोळा होती त्यावेळेस पृथ्वीवरती एक उल्का धडकली असावी, याच्यातून पृथ्वीचा एक पार्ट बाजूला गेला, तो पार्ट पृथ्वीशी अटॅच होता, परंतु कालांतरानं तो पृथ्वीपासून लांब 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 सरकला, आणि पृथ्वीपासून एक लांब जाऊन त्याने स्वतःचा एक काय झाला, ग्रह बनवला. तर हे जे मत होतं, हे मत अमेरिकेचे एक शास्त्रज्ञ होते, पिकरिंग, ठीक आहे, पिकरिंग नावाचा एक शास्त्रज्ञ होता. तर पिकरिंग नावाच्या शास्त्रज्ञाचं हे मत होतं. हे मत कोणाचं होतं? पिकरिंग, जे कुठले होते? USA. त्यांचं हे म्हणणं आज बऱ्यापैकी खरं ठरतंय, कारण की बऱ्याचदा असं आढळलेलं आहे की चंद्रावरती असलेलं जे मटेरियल आहे ते मटेरियल पृथ्वीवरचं पण मटेरियल सारखंच आहे, दोघांचं मटेरियल हे एक सारखंच आहे, ठीक आहे. आता पृथ्वी आणि चंद्र याच्यातलं एक रिलेशन असं आहे की चंद्राला सुद्धा एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. चंद्राला सुद्धा एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, फक्त ती आपल्या 1/6 आहे, पृथ्वीचा 1/6. म्हणजे जर 60 किलोची वस्तू आपल्या पृथ्वीवर असेल तर ती तिथं चंद्रावर गेल्यानंतर फक्त 10 किलोचीच भरते. 60 किलोची वस्तू तिथं काय भरते? त्या ठिकाणी 10 किलोचीच भरते, म्हणजे एकदम कमी, 1/6, म्हणजे 1 किलो किंवा 6 किलोची वस्तू त्या ठिकाणी 1 kg भरते, तिथं एकदम 1 kg सारखी जेवढी हलकी असते. त्याच्यामुळे चंद्राचं एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, पण ती खूप स्ट्रॉंग नाही आहे. पण चंद्राने आपल्या पृथ्वीवरील पाण्यावर, स्पेशली समुद्रावर, ओके, समुद्राच्या पाण्यावर मात्र प्रभाव टाकला आहे. समुद्राच्या पाण्यावर काय टाकलेलं आहे? तर प्रभाव टाकलेला आहे पृथ्वीने, ओके, पृथ्वीने चंद्रावर प्रभाव टाकलाय आणि चंद्राने पृथ्वीवर प्रभाव टाकलाय, आणि चंद्राचा गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव आपल्या पृथ्वीवरती पण पडतो. आता हे कसा पडतो ते आपण पुढे समजून घेऊ. आता सध्या पहिले हे लक्षात घ्या की जेव्हा चंद्राचा अभ्यास सुरू केला, आता हा चंद्राचा अभ्यास सुरू कोणी केला? चंद्राच्या निर्मितीची हे झालं मत, पण चंद्राचा अभ्यास खूप जुन्या काळात 1609 गॅलिलिओने स्टार्ट केला होता. ह्या गॅलिलिओला कशासाठी ओळखलं जातं? कारण की याने दुर्बिणीचा शोध लावला होता. याने काय लावला होता? दुर्बिणीचा शोध लावला होता. गॅलिलिओने कशाचा शोध लावला? तर दुर्बिणीचा शोध लावला होता. या दुर्बिणीच्या शोधामुळे त्याने चंद्राचं पूर्णपणे निरीक्षण केलं,
आणि चंद्राच्या निरीक्षणात त्याला असं लक्षात आलं की चंद्रावरची जी जमीन आहे त्यामध्ये खड्डे खड्डे पडलेले आहेत असे गोल गोल, आणि हे खड्डे का पडलेत असं त्याने सुरुवात केली. सुरुवातीला त्याला असं वाटलं होतं की त्या ठिकाणी ज्वालामुखी असावे, त्या ठिकाणी पाणी असावं, परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं की हा तर पूर्ण कोरडा ठण उपग्रह आहे, ह्याच्यावरती काही नाही, ना वातावरण नाही, पाणी नाही, काहीच नाही. हे गॅलिलिओ मत होतं. आता त्याचा आता त्या चंद्रावरती पाणी सापडलेलं आहे. चंद्राचा जो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे चंद्राचा, त्याच्यावरती पाणी सापडलेलं आहे. इवन हे पाणी शोधण्याचं काम भारतानेच केलेलं आहे. तर चंद्रावरती पाणी आहे, पण ते एकदम कार्बन टाईपचं पाणी आहे, म्हणजे ते एक शुष्क पाणी आहे, ते म्हणजे शुष्क बर्फ आहे. तो काय, तो एक शुष्क बर्फ आहे. आता चंद्रावरती जे खळगे पडलेले आहेत, हे खळगे म्हणजे नक्की काय, असा शास्त्रज्ञांचा विचार सुरू झाला. आणि त्याचं निरीक्षण सुरू करताना त्यांना असं लक्षात आलं की उल्का त्यावर आपटल्यामुळे त्याला खड्डे पडले. तर काही शास्त्रज्ञांचं असं मत पडलं की त्या ठिकाणी ज्वालामुखी असावे. त्या ठिकाणी ज्वालामुखी असावे, आणि ज्वालामुखीचं जे वरचं विवर असतं, हे वरचं विवर त्या ठिकाणी तयार झालेलं असावं. आत्ताच्या काळात तिथं ज्वालामुखीचे पुरावे सापडलेले आहेत, लक्षात घ्या, ज्वालामुखीचे पुरावे आहेत. तिथं पर्वत निर्माण झाली आहेत, पर्वत सापडली आहेत. म्हणजे चंद्रावरच्या जमिनीवरती, चंद्रावरच्या भूरूपांवरती पर्वत सापडलेत, चंद्राच्या भूरूपांवरती त्या ठिकाणी ज्वालामुखीचे पुरावे सापडलेले आहेत. थोडक्यात, त्या ठिकाणी चंद्र एक पृथ्वीवरती जशी भूरूप आहेत अगदी त्याच स्वरूपाचा चित्रात त्या ठिकाणी चंद्र आहेत, फक्त चंद्रावरती वातावरण नाही आहे, चंद्रावर वातावरण नाही. ठीक आहे, आता हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला की का नाही आहे. लक्षात घ्या, चंद्राला एक मॅग्नेटिक फील्ड खूप कमी प्रकारची आहे. चंद्र जो आहे त्या चंद्रावरती सौरवात मी मागच्या वेळेस समजून सांगितलं होतं. सूर्यापासून येणारे जे उष्णतेची लाट असतात, सूर्यापासून उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात कधी कधी येते, तर ह्या सौरवातीमुळे कदाचित चंद्रावरचं वातावरण नष्ट झालेलं असावं, आणि चंद्र हा पूर्णपणे हवाविरहित असा एक उपग्रह बनलेला असावा. ठीक आहे, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या मुळे चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतोय, आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरचं पाणी स्टेबल राहतं, किंवा कधी कधी पाणी खेचलं जातं सोडलं जातं. म्हणजे चंद्र आपल्या पृथ्वीवरच्या पाण्यावरती इम्पॅक्ट पाडतो, आणि पृथ्वी चंद्रावरती त्याच्या परिभ्रमणाच्या वेगावरती इम्पॅक्ट पाडते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. आणि त्याच्यातनं तुम्हाला ज्या गोष्टी मी समजून सांगितल्या तो म्हणजे चंद्राच्या काही महत्त्वाच्या, म्हणजे चंद्राचं आणि आपल्या पृथ्वीमध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, चंद्राला स्वतःला परिभ्रमण करायला किती वेळ लागतो, स्वतःला परिवलन आणि पृथ्वीभोवती परिभ्रमण करायला किती दिवस लागतो, तर 27 दिवस आणि 29 दिवस हे लक्षात ठेवायचे. आता येऊ की नक्की पृथ्वी आणि चंद्र यांचं अंतर कसं आणि काय. तर कधी कधी चंद्र पृथ्वीपासून खूप लांब जातो. आता चंद्र आपल्या पृथ्वीच्या भोवती सुद्धा फिरतो, हे तुम्हाला आताच सांगितलं मी. तर चंद्र खूप कधी कधी जवळ पण येतो, चंद्र अत्यंत जवळ पण येतो आणि चंद्र कधी कधी लांब पण जातो. चंद्र जो खूप जवळ येतो, ठीक आहे, चंद्र आपल्या पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ जवळ येतो, त्याला उपभू स्थिती म्हणतात. त्याला काय म्हणतात, उपभू स्थिती. यालाच काय म्हणतात, उपभू स्थिती. याला इंग्लिशमध्ये पेरिजी म्हणतात. आणि पृथ्वीपासून ज्यावेळेस चंद्र लांब जातो, ओके, त्याला अपभू स्थिती म्हणतात.
ओके, त्याला अपोजी म्हणतात, पेरिजी आणि अपोजी, अपभू आणि उपभू, जवळ येते उपभू, लांब जातो चंद्र अपभू. आता हा कमी जास्त फरक जो असतो तो कसा असतो, तो ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस तो 363,300 किलोमीटर, 363,300 किलोमीटरच्या आसपास राहतो. तर अपभू स्थितीमध्ये तो 405,500 किलोमीटर अंतरापर्यंत जातो. महिन्यातून 15 दिवसात तो जवळ येतो आणि पुढच्या 15 दिवसात तो लांब जातो, कारण की तो 29 दिवस पृथ्वीच्या भोवती फिरायला एक चक्कर मारतो. तर 15 दिवस जवळ म्हणजे 15 दिवसातून एकदा तो जवळ येतो आणि 15 दिवसातून एकदा तो लांब जातो. ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस चंद्र मोठा दिसतो, ज्यावेळेस लांब जातो त्यावेळेस चंद्र छोटा दिसतो, थोडासा फार फरक दिसतो. तर आता चंद्राचा जो भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे, आता हे तर लक्षात आलं की चंद्राची लंबवर्तुळाकार कक्षामध्ये फिरतो, लक्षात घ्या कुठला, तर लंब वर्तुळाकार कक्षा, या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये चंद्र जवळ असतो कधी लांब असतो. मी परत एकदा सांगतो, जवळ म्हणजे उपभू, लांब म्हणजे अपभू. ठीक आहे, उपभू आणि अपभू स्थिती या ठिकाणी लक्षात ठेवायचं. क्लियर. आता इंटरेस्टिंग गोष्ट, आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी, ठीक आहे, इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्हाला एक प्रयोग करायला सांगतो. हा, एक इमॅजिन करा, ही पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या वर तुम्ही उभे आहात, इथं तुम्ही तर पृथ्वीच्या वर, ठीक आहे, पृथ्वीच्या वर आहेत आणि पृथ्वी स्वतः भोवती फिरते वेस्ट कडून ईस्ट कडे. ओके, पृथ्वी स्वतः भोवती कशी फिरते, वेस्ट कडून ईस्ट कडे, राईट, वेस्ट कडून ईस्ट कडे. आता इमॅजिन करा, तुम्ही इथं उभे आहात, आता परत एक डायग्राम काढतो मी, तुम्ही या ठिकाणी आहात आणि इथे तुम्ही होता उभे आहात, इथं तुम्ही उभे आहात, हा आहे तुमचा नॉर्थ पोल. म्हणजे तुम्ही इथं जे आहात ते इथे इमॅजिन करा, तुम्ही जे इथे आहात ते कुठं करा, या ठिकाणी इमॅजिन करा. ठीक आहे, या ठिकाणी इमॅजिन करा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही इथे इमॅजिन कराल स्वतःला नॉर्थ पोलवर, ठीक आहे, तर ही बाजू कुठली आहे, कुठेही घ्या, तुम्ही इकडे तोंड करून उभे आहात तर ही बाजू आहे ईस्ट, ही बाजू आहे वेस्ट. तर ज्यावेळेस आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ओके, ठीक आहे, घड्याळाच्या काट्याची दिशा, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ही वेस्ट आहे, आपली पृथ्वी वेस्ट कडून ईस्ट कडे फिरते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, आपली पृथ्वी वेस्ट कडून ईस्ट कडे फिरते, म्हणजे अशी जशी वेस्ट कडून ईस्ट कडे फिरते, आपण तुम्ही नॉर्थ मध्ये म्हणजे पृथ्वीच्या नॉर्थ वरती उभे आहात टोकावर, इथून ती तुमची पृथ्वी अशी तुम्हाला दिसेल, हे तुम्हाला आधी मी सांगितलं. तर पृथ्वी स्वतः भोवती फिरते वेस्ट कडून ईस्ट कडे, तर चंद्र सुद्धा आपल्या पृथ्वीच्या वेस्ट कडून ईस्ट कडेच फिरतो. चंद्र सुद्धा वेस्ट कडून, ओके, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. चंद्र सुद्धा काय होतो, वेस्ट कडून ईस्ट कडे फिरते.
याच्यामुळं काय झालं, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतोय म्हणजे थोडक्यात घड्याळाची ही उलटी दिशा झाली का नाही, आपल्याकडे घड्याळ कसं फिरतं असं फिरतं. ओके, हे काय झालं, घड्याळाची उलटी दिशा झाली. म्हणजे तुम्हाला, तुम्ही जर इथं उभे राहिले तर तुम्हाला असं दिसेल की चंद्र इथं आहे, तर चंद्र हा बरोबर आपल्या पृथ्वीच्या या डायरेक्शनने दिसेल, पृथ्वीच्या बरोबर विषुववृत्ताच्या भागावरनं तो असा फिरत असतो गोल गोल. ठीक आहे, म्हणजे पृथ्वी स्वतः भोवती 24 तास आणि चंद्र आपल्या पृथ्वीभोवती 29 दिवस. आता इंटरेस्टिंग गोष्ट असा की 29 दिवस तो पृथ्वीभोवती फिरायला लावतोय, 29 दिवस तो पृथ्वीभोवती फिरायला लावतोय. इथपर्यंत लक्षात आलं का, पृथ्वी स्वतः भोवती 24 तासात फिरते तर चंद्र पृथ्वीभोवती 29 दिवसात फिरतो. पण मी मगाशीच सांगितलं होतं की चंद्र स्वतः भोवती किती दिवसात फिरतो, चंद्र स्वतः भोवती 27 दिवस लावतो, 27 दिवस 7 तास स्वतः भोवती फिरायला लावतो. त्याच्यामुळं आपली पृथ्वी रोज फिरत राहते, गर 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 ते चालूच असते, रोज फिरणे, 24 तासात एक चक्कर मारणे. पण चंद्र हा आपल्या पृथ्वीभोवती हळूहळू 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 फिरत जातो. पण चंद्र स्वतः भोवती 27 दिवस लावतोय, म्हणजे स्वतःच्या दिवशी, स्वतःच्या भोवती फिरायचा दिवस 27 आणि पृथ्वीच्या भोवती फिरायचा दिवस 29, म्हणजेच जवळपास जवळपास हा समान कालावधी आहे. जवळपास हा काय तर एक समान कालावधी आहे, आणि हा जवळपास एक समान कालावधी असल्यामुळे, हा एक समान कालावधी असल्यामुळे पृथ्वीच्या भोवती फिरता फिरता तो स्वतःच्याही भोवती फिरतो. म्हणून चंद्राची कायम एक बाजू, चंद्राची जो चंद्र आहे त्या चंद्राची कायम एक बाजू आपल्याला दिसते. चंद्राची मागची बाजू आपल्याला कधीच दिसली नाही. चंद्राची मागची बाजू आतापर्यंत मानवाला कधीही दिसली नाही, कधीच नाही दिसली, नेवर. चंद्रावरती, आता हे तुम्हाला विचित्र वाटेल थोडंसं ऐकायला, पण आतापर्यंत मानवाने चंद्राची फक्त 60% जागा बघितलेली आहे आपल्या डोळ्याने. चंद्र हा आपल्या माणसाला फक्त एक 60% पर्यंत जास्तीत जास्त दिसतो, त्याच्या मागची बाजू आपल्याला दिसत नाही, नेवर. ती कधी दिसणार पण नाही आपल्या डोळ्याने, कधीही चंद्राची मागची बाजू, काळी बाजू दिसणार नाही. आपल्याला भले चंद्र असा दिसेल, ओके, आपल्याला चंद्र दिसतो पण चंद्राची हीच बाजू फक्त आपल्याला दिसते, ही प्रकाशमान बाजू आहे, बाकीची सगळी बाजू ही काळी बाजू आहे. तर ही काळी बाजू, जरी आपल्याला काळी बाजू आपल्या बाजूने दिसली तरी सुद्धा ती आपल्या पहिली गोष्ट, ती सूर्याच्या पृथ्वीवर पृथ्वीच्या बाजूने कधी येतच नाही. ही काळी बाजू म्हणजे चंद्राची सावली, चंद्रावर असलेली सावली समजायची. ओके, म्हणजे सूर्याची किरण फक्त इथं पडतायत, इकडे पडत नाहीत, ही सावली समजायची किंवा ही रात्र समजायची. ही काय समजायची, रात्र. पण चंद्रावरती आपल्या पृथ्वीवरून चंद्र मात्र कधीही बॅक साईडचा दिसत नाही. आणि आता सध्या आपण जे चंद्रयान पाठवलं ते पृथ्वीच्या, सॉरी, चंद्राच्या या बॅक साईडलाच पाठवलेलं आहे. चंद्राच्या बॅक साईडलाच आपण काय केलेलं आहे, ते पाठवलेलं आहे. माणसाने मात्र ते डोळ्याने पाहिलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, माणसाने ते मात्र डोळ्याने पाहिलेलं नाही. त्यामुळे चंद्राचा प्रकाशित भाग जो दिसतो आपल्याला, तो चंद्राचा स्वतःचा उजेड नसतो, तर त्या चंद्रावरती सूर्याचा पडलेला उजेड असतो. त्यामुळं चंद्राला स्वतःची ऊर्जा नाहीये, स्वतःचा प्रकाश नाहीये. तो चंद्रावरनं, ओके, सॉरी, तो सूर्यावरून आलेली जी किरण आहेत ती त्याच्यामध्ये प्रकाशमान होतात. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस सूर्यकिरण तिथं पडतात त्या चंद्रावरती, तिथं 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असतं. चंद्र प्रचंड गरम असतो, चंद्र हा प्रचंड गरम असतो. ठीक आहे, आणि त्याच्या ऑपोजिट साईडला, त्याच्या बॅक साईडला जिथं ब्लॅक सावलीचा भाग आहे, तिथं मात्र एकदम थंडी असते, अगदी मायनसमध्ये तिथं थंडी असते. काय असते, तर मायनसमध्ये त्या ठिकाणी थंडी असते. तर एक कायम लक्षात ठेवा की आपला चंद्र
ओके आपला चंद्र पृथ्वीच्या बरोबर गोल 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 फिरतोय, बरोबर पृथ्वीचं फिरणं आणि चंद्राचं फिरणं एकसारखं आहे. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की जर तुम्ही नॉर्थ पोलवरती उभे राहिले तर तुम्हाला असं दिसेल की चंद्र आपल्या पृथ्वीच्या भोवती असा मस्तपैकी काय फिरतोय, गोल गोल फिरतोय. तुम्हाला तिथून गोल गोल फिरताना वाटेल, ठीक आहे. आणि जर तुम्ही या अँगलने विचार केला तर पृथ्वीच्या भोवती, पृथ्वीच्या भोवती चंद्र वेस्टकडून ईस्टकडे फिरतो. पृथ्वी सुद्धा वेस्टकडून ईस्टकडे फिरते, तसा चंद्र सुद्धा वेस्टकडून ईस्टकडे फिरतो. दोन्ही वेस्टकडून ईस्टकडे, दोन्ही वेस्टकडून ईस्टकडे फिरते. आणि ह्या वेस्टकडून ईस्टकडे फिरल्यामुळे, वेस्टकडून ईस्टकडे फिरल्यामुळे आपल्या पृथ्वीच्या भोवती, आपल्या पृथ्वीच्या भोवती घड्याळाच्या उलट्या दिशेने चंद्र फिरतो असं आपण म्हणू शकतो. घड्याळाच्या उलट्या दिशेने, घड्याळाची दिशा असती ईस्टकडून वेस्टकडे, हे कसं झालं, वेस्टकडून ईस्टकडे, ठीक आहे. हे कायम डोक्यात ठेवा, हे कायम काय करा, डोक्यात ठेवा. तर हा झाला पहिला तुमचा भाग. इथपर्यंत भाग समजलाय का? म्हणजे आतापर्यंत तुमचे मी 2 ते 3 पॉइंट्स तुम्हाला कव्हर करून दिले. चंद्रावर जे खळगे पडलेले आहेत त्या उल्कान आपटल्यामुळे तयार झालेले. काही लोकांचं म्हणणं पडलं की ते ज्वालामुखीमुळे असावे. मग लोकांनी काही पुरावे शोधले तर त्यामध्ये तिथे ज्वालामुखीचे पुरावे सापडलेत, पर्वत सापडलेत, वातावरण मात्र सापडलं नाही आहे. वातावरण का नाही सापडलं? कारण की त्या ठिकाणी सौरवात येतात, सूर्याची किरणं येतात, आणि सूर्याची किरणं आली की त्या ठिकाणचं वातावरण निघून गेलं असं मानलं जातं. मग चंद्र आणि पृथ्वी यांचं आपण अंतर पाहिलं. ओके, हा एक महत्वाचा टॉपिक, अंतर महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, ठीक आहे. यामध्ये पृथ्वीपासून कधी कधी चंद्र लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असताना तो पृथ्वीच्या जवळ येतो, त्याला उपभू स्थिती म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये पेरिजी म्हणतात, जी असते 363,300 किलोमीटर. तर पृथ्वीपासून चंद्र कधी कधी खूप लांब जातो, ती असते अपभू स्थिती, त्याला म्हणतात अपोजी. ती असते 405,500 किलोमीटर. तर पेरिजी आणि अपोजी अशा पद्धतीची ही कथा. आपण पृथ्वीचं आणि सूर्याचं पण असंच बघितलं होतं, पेरिहेलॉन एपिहेलॉन कालच्या लेक्चरमध्ये. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघतोय, पेरिजी आणि एपिजी, अपोजी. तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. तर लंबवर्तुळाकार ज्या कक्षा आहेत, ह्या लंबवर्तुळाकार कक्षा या ठिकाणी घडत राहतात. तर हे झाले महत्वाचे मुद्दे, ठीक आहे. इथपर्यंत भाग क्लिअर झालाय सगळ्यांना? इथपर्यंत भाग क्लिअर झालाय का? आता कधी कधी, ठीक आहे, कधी कधी आपला चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या कला दाखवत असतो. तर इथं पृथ्वी आहे आणि या बाजूला चंद्र आहे. आणि इथून सूर्य आहे. सूर्याचं काम काय? सूर्याचं काम आहे प्रकाश देणे. तिथून आपला प्रकाश ते येतच राहतो कंटिन्यू. हा प्रकाश जेव्हा येते येतो, ओके, हा प्रकाश जेव्हा या ठिकाणी येतो त्यावेळेस, ओके, त्यावेळेस या बाजूला पूर्णपणे ब्लॅक आपण पहिले ह्याला ब्लॅक करू. आपण आता काय बघतोय सध्या? चंद्राच्या कला. तर ह्या ज्या चंद्राच्या कला आहेत, या कला नीट समजून घ्या. आता लय महत्वाचा पॉइंट आहे आणि याच्यावरतीच मागच्या वेळेस क्वेश्चन्स विचारले गेले होते. यस, यावरती लास्ट इयरला क्वेश्चन्स टार्गेट झाला होता.
आणि म्हणूनच तुम्हाला म्हणलं की या कला नीट समजून घ्या, हे कला कला कलाच आहे त्या, ठीक आहे. आणि जर का या कला नीट नाही समजल्या तर मग सगळंच गोळ झाला म्हणून समजायचा, ठीक आहे. जेव्हा सूर्य पृथ्वी, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चांदोमामा येतो, ओके, काय येतो, चंद्र, तर त्यावेळेस आपल्याला चंद्राची काळी बाजू दिसते. चंद्राची जी काळी बाजू दिसते म्हणजे त्या दिवशी त्या रात्री चंद्र आपल्याला दिसत नाही, त्याला आपण म्हणतो अमावस्या. ठीक आहे, काय म्हणतो, अमावस्या. आता ही अमावस्या तयार झाली. अमावस्या म्हणजे काय, रात्रीचा किर्र अंधार असतो, रात्री पूर्णपणे चंद्रही गायब असतो. चंद्र कुठे जातो काय माहित, चंद्र जातो नाही, चंद्र असतो, पण चंद्राची काळी बाजू आपल्याला दिसते. काय दिसते, चंद्राची काळी बाजू. आणि चंद्र असतो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये, तर त्यावेळेस काय होते, अमावस्या. कायम लक्षात ठेवा, अमावस्या कधी होते, ज्यावेळेस पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये चंद्र असतो. जन्मी लक्षात आलं का, आता नीट समजून घे भाई, ठीक आहे. देव, अजून कोण कोण आले, सिद्धी आली का, ओके, गणेश आहे. आता नीट समजून घ्या, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जी चंद्राची स्थिती असते त्यावेळेस अमावस्या असते, त्यावेळेस आपल्याला चंद्र पूर्ण काळा दिसतो. काळा झालेला चंद्र असतो, गोरा झालेला चंद्र नसतो. काय असतो, काळा काळा कुट्ट चंद्र असतो. या काळ्या काळ्या चंद्राले काय म्हणते, अमावस्या. काळ्या काळ्या चंद्राला काय दिसते, तर अमावस्या. त्यानंतर आता तो फिरतोय कसा, वेस्ट कडून ईस्ट कडे. तो फिरतोय कसा, वेस्ट कडून ईस्ट कडे, म्हणजे चंद्र कुठून चाललाय, इकडून इकडे चाललाय. तर चंद्र नंतर इथे येतो, चंद्र नंतर इथे येतो. आता बघा, चंद्राला इथून इथं आणि इथून इथं यायला किती वेळ लागणार आहे, देव किती वेळ लागणार आहे, इथं लागणार आहे 29 दिवस 12 तास. आपण समजून चालू 30 दिवस, मग 30 दिवसाचे आपण हाफ करू, तर इथून इथं यायला किती दिवस लागणार आहे, परो 15 दिवस, 14 दिवस काय समथिंग, ठीक आहे. आणि इथून इथं यायला किती दिवस लागणार आहे, परत पुढं 15 दिवस. आता या भागातून या ठिकाणी यायला साधारणतः 7 ते 8 दिवस लागतात. किती दिवस लागतात, 7 ते 8 दिवस लागतात, ठीक आहे. तर जेव्हा अमावस्यानंतर, ओके, अमावस्यानंतर चंद्र दिसायला लागतो, ओके, अमावस्यानंतर काय दिसायला लागतो, चंद्र दिसायला लागतो. तर चंद्र दिसायला लागतो याचा अर्थ की चंद्र शुद्ध झाला, ओके, काय झाला, चंद्र दिसायला लागला. लक्षात येते मी काय म्हणतो, ते चंद्र काय व्हायला लागला, तर दिसायला लागला. याला म्हणलं जातं शुक्ल किंवा शुद्ध कक्षा. इथून शुद्ध कक्षा सुरू होते. अमावस्येनंतर चंद्र दिसायला लागतो. बघा, मुस्लिम धर्मामध्ये चंद्राची अशी कोर दिसते, दिसते का कधी कोर अशी, बाकीचा चंद्र हा सगळा काळा असतो, बाकी का पूरा चांद हा पूर्ण काय असतो, काळा काळा असतो. हा पूर्ण काळा काळा असतो आणि फक्त त्याचा एक छोटीशी कोर दिसते, छोटीशी अशी कोर. ही जी छोटीशी कोर असते ना, ही कोर आपल्याला दिसते शुद्ध पक्षामध्ये, ओके. आता ही कोर दुसऱ्या दिवशी पण दिसू शकते, म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा काही अशी छोटीशी कोर दिसते काही काही लोकांना, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी. परंतु इथं ज्यावेळेस चंद्र येतो इथं, त्यावेळेस जेव्हा चंद्र या ठिकाणी येतो, तेव्हा त्या चंद्राची जी कोर असते ना, आता बघा, आपल्याला फक्त एवढं बघायचं, तर पृथ्वीवरून दिसताना काय दिसणार, तर बघा इथं थोडंसं व्हाईटिश दिसेल का, थोडंसं व्हाईटनिंग दिसेल ना एका साईडनं, एका बाजूनी, बाकीचं सगळं जवळपास 70% काळं दिसतं
आणि कुठंतरी आहे ना असं एक कोर असल्यासारखे दिसते इथून. आता नीट बघा, इथं एक तुम्हाला पॉइंट दिसेल. ओके, या ठिकाणी तुम्हाला एक असा पॉइंट दिसेल बघा छोटासा. आपण याला जरा डिझाईन करू परत. ठीक आहे, असं हे इथं आलं, हे इथं आलं आणि हे सगळं काळ. या ठिकाणी काय दिसणार तुम्हाला? इथपर्यंत काळा दिसेल आणि इथून बाकी सगळं पांढरं दिसेल. तर जी कोर दिसायला लागते ना त्याला म्हणतात शुद्ध चतुर्थी. आपल्या पंचांगामध्ये कॅलेंडरमध्ये चतुर्थी वगैरे लिहिली असते बघा. तर चतुर्थी याचा अर्थ अमावस्येनंतरचे चार दिवस झालेले असतात. अमावस्येनंतर चार दिवस झाल्यानंतर चतुर्थी येते. अमावस्येनंतर चार दिवस, तसे तर तीनच दिवस झालेले असतात, तीन साडेतीन दिवस, पण आपले लोक म्हणतात चार दिवस चतुर्थी. तृतीया पण असते, आपल्याकडे सगळं पंचांग असंच असतं. पंचांग नीट बघा, त्याच्यात सगळं दिलेलं असतं. मग चंद्र हित येतो आणि चंद्र ओके पृथ्वीच्या बरोबर अशा ठिकाणी येतो की जिथं सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांचा एक काटकोन तयार झालेला असतो. बघा, सूर्य इकडे, पृथ्वी इथे, चंद्रवरती आहे, झाला काटकोन तयार. आणि तिथून आपल्याला, तिथून आपल्याला चंद्राचा असा भाग दिसतो, एकदम अर्धा चंद्र. अर्धा चंद्र असतो काळा काळा आणि अर्धा चंद्र असतो व्हाईट व्हाईट, म्हणजे अर्धाच चंद्र दिसतो. आणि जो अर्धा चंद्र दिसतो यालाच म्हणतात गिब्बस मून. काय म्हणतात? यालाच म्हणतात गिब्बस मून, जिथून चंद्र अर्धा अर्धा दिसतो. पृथ्वीवरून हा अर्धा दिसतो आणि हाच क्वेश्चन टार्गेट झाला होता. याला शुद्ध अष्टमी म्हणतात. ओके, ह्याला काय म्हणतात? शुद्ध अष्टमी. म्हणजे आता सात आठ दिवस झाले. अमावस्येनंतर काळा चंद्र हळूहळू आपल्याला दिसायला लागतो. आणि आता इथं बघा, ओके इथं द्वादशी असते. ओके, काय असते? द्वादशी, शुद्ध द्वादशी. इथून आता चंद्र फक्त एवढाच काळा दिसतो, बाकी सगळा उजळलेला असतो. आणि इथं चंद्र एकदम पूर्णपणे 100% आपल्याला उजळलेला दिसतो. आणि जिथं त्यालाच म्हणतात पौर्णिमा. काय म्हणतात? पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे एकदम पांढरा पूर्ण चंद्र आपल्याला दिसतो. ओके, काय दिसतो? पूर्ण चंद्र आपल्याला दिसतो. पूर्ण जो चंद्र दिसतो त्या पूर्ण चंद्राला ओके या पूर्ण चंद्राच्या भागाला आपण पौर्णिमा म्हणतो. आणि पौर्णिमा नंतर परत चंद्र काळा व्हायला लागतो. आणि काळा ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. काय म्हणतात? कृष्ण. कारण की कृष्ण कसा होता? सावळा होता, काळा होता, निळा होता. ठीक आहे, मग परत ओके म्हणजे त्यावेळेस चंद्र पूर्णपणे असा उजळलेला दिसतो. या ठिकाणी चंद्र फक्त एवढाच दिसतो, एवढाच काळा दिसतो, बस एवढाच काळा दिसतो, बाकी सगळा मोठा दिसतो. इथं चंद्र पूर्ण असा एक लख प्रकाशित दिसतो. आणि इथं अगेन चंद्र काय व्हायला लागतो? परत काळा काळा पडायला लागतो, परत काळा दिसायला लागतो, परत चंद्राची एक बाजू काळी दिसते. चंद्राची एक बाजू काय दिसते? काळी दिसते. परत या ठिकाणी चंद्र गिब्बस मूनच्या लेवलवरती येतो, म्हणजे परत 50-50%. ठीक आहे, परत या ठिकाणी चंद्र आणखी जास्त काळा दिसायला लागतो, म्हणजे हा पूर्ण भाग काळा काळा झालेला असतो आणि त्या चंद्राचा फक्त काहीच भाग शिल्लक राहिलेला असतो. ठीक आहे, आणि इथं परत काय झालेलं असतं? अमावस्या झालेलं असतं. तर या ठिकाणी कृष्ण अष्टमी आणि इकडे काय? शुद्ध अष्टमी. इथं गिब्बस पण यालाच म्हणतात. या ठिकाणी कृष्णाष्टमीला सुद्धा काटकोनातच तयार झालेला असतो, इथं सुद्धा काटकोन तयार झालेला असतो. तर पृथ्वी आणि सूर्य, पृथ्वी सूर्य आणि खाली जर चंद्र आला काटकोनात तर समजायचं कृष्णाष्टमी
वरी आला समजायचं शुद्धाष्टमी, समोर आला तर समजायचं पौर्णिमा, आणि पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये आला तर समजायचं अमावस्या. बस यावरती क्वेश्चन्स टार्गेट होतात तुमचे. तर अशी असते अमावस्या, अशी असते पौर्णिमा आणि इतर गोष्टी. अमावस्या पौर्णिमा लक्षात आली पाहिजे, बाकी काही नाही आलं तरी चालतं. आणि बस मूनची कंडिशन लक्षात आली पाहिजे, कोणता मून कसा दिसतो हे नीट पाहायचा प्रयत्न करा. ओके, हे नीट पाहायचा प्रयत्न करा. ठीक आहे, शुद्ध पक्षामध्ये तुम्हाला छोटासा दिसेल आणि इकडं कृष्ण पक्षामध्ये तुम्हाला हळूहळू काळा काळा होताना दिसेल. काळा 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 होत 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 तो जातो. तर ही झाली यांच्या कला, कशाच्या, चंद्राच्या कला. तर या चंद्रकला खूप इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, चंद्राच्या कला या खूप इम्पॉर्टंट असतात. इथपर्यंत आलं का लक्षात? इथपर्यंत लक्षात आलं का? आता कधी कधी असं होतं की सूर्य, इथं सूर्य आहे सपोज, या ठिकाणी पृथ्वी आहे. जरा मोठा घेतो सूर्य. या ठिकाणी सूर्य आहे, या ठिकाणी पृथ्वी आहे. नीट समजून घ्या आता. ठीक आहे, आणि या पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरता फिरता एक चंद्र आहे. हा चंद्र सुद्धा पृथ्वीपासून गोल असा फिरतोय, पृथ्वीपासून गोल फिरतोय. तर कधी कधी हे फिरत असताना, ओके, कधी कधी हे फिरत असताना हे दोघं बरोबर फिरतात. ह्या दोघांचं फिरणं एकदम बरोबर आहे, चंद्राचं आणि पृथ्वीचं फिरणं एकदम परफेक्ट आहे. पण पृथ्वी ज्या अँगलनं सूर्याभोवती फिरते गोल गोल, ओके, पृथ्वी ज्या अँगलनं सूर्याभोवती फिरते, म्हणजे आता पृथ्वी कुठं फिरते नीट बघा, पृथ्वी फिरतीये सूर्याच्या भोवती. पृथ्वी भोवती फिरतीये सूर्याच्या भोवती, आणि चंद्र फिरतोय पृथ्वीच्या भोवती. ठीक आहे, तर कुठं ना कुठं तरी ह्या दोघांमध्ये, ओके, ह्या दोघांमध्ये थोडासा आहे ना अँग्युलेशनमध्ये फरक आहे, ह्यांच्या कोणामध्ये फरक आहे. आता नीट समजून घ्या कोणात फरक कसा आहे. आता इमॅजिन करा, आपला हा आहे, आपली पृथ्वी जी आहे, ही पृथ्वी सूर्याभोवती या अँगलने फिरते. बघा मी काय म्हणतोय, पृथ्वी जी आहे ना ती सूर्याभोवती या अँगलने फिरते. कुठल्या अँगलने? या ठीक आहे, या ठिकाणी पृथ्वी आहे. ओके, या ठिकाणी एक पृथ्वी आहे. आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल की आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती अशी गोल गोल फिरते, फक्त लक्षात ठेवा. आणि चंद्र जो आहे, हा चंद्र, ठीक आहे, आता नीट समजून घ्या बरं का, चंद्र जो आहे हा चंद्र सुद्धा पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतोय. तर कुठंतरी, ओके, कुठंतरी चंद्राचा आणि पृथ्वीचा जो कोण आहे, म्हणजे हा समजा पृथ्वीचा कोण आहे. ठीक आहे, हा सपोज पृथ्वीची कक्षा आहे अशी सरळ. ठीक आहे, ही पृथ्वीची, हा पृथ्वीचा कोण आहे, म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधला हा कोण आहे. तर चंद्राची जी कक्षा आहे ना, ओके, ही चंद्राची कक्षा अशी आहे. पृथ्वीच्या भोवती जो चंद्र फिरतो ना, तो थोडा तिरपा फिरतो, म्हणजे असा फिरतो, असा फिरतो, थोडासा तिरपा फिरतो, थोडासा तिरपा फिरतो, असा थोडा तिरपा फिरतो. नीट समजून घ्या, आता चंद्र कसा फिरतोय, चंद्र असा थोडा तिरपा फिरतोय. त्याच्यामुळे काय होतं की तो कधी कधी
कधी कधी बघा, इथं इथं किंवा इथं, हे जे छोटे छोटे मी गोल केलेत ना, तिथं तिथं तो काय करतोय, तिथं तो इथं आणि इथं, इथं तो बरोबर पृथ्वीच्या कक्षेच्या आणि स्वतःच्या कक्षेच्या तो बरोबर या ठिकाणी एका लाईन मध्ये येतो. कधी कधी तो चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका लाईन वर येतात. हे प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला नाही होत. आता तुम्हाला इथं दिसत असेल, अमावस्याच्या वेळेस सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका लाईन मध्ये आहेत. अमावस्या ज्यावेळेस होते त्यावेळेस सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका लाईन मध्ये आहेत. पौर्णिमा ज्यावेळेस होते तेव्हा सुद्धा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका लाईन मध्ये आहेत. परंतु ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे, ही लाईन, ही लाईन कधीतरीच एकत्र येते. आणि ही कधीतरी केव्हा एकत्र येते, जेव्हा जेव्हा पृथ्वी ज्या लाईननं फिरत असते, पृथ्वी ज्या लाईनने सूर्याभोवती फिरते, त्या कक्षेत सूर्याभोवती जी फिरते, त्या कक्षेमध्ये, ओके, त्या कक्षेमध्ये चंद्र हा कधीतरीच येतो, कधीतरीच येतो. आणि येत असताना तो नेमका, ओके, तो सुद्धा नेमका काही ठराविकच अँगलमध्ये त्या कक्षेमध्ये येतो. आता ही कक्षा म्हणजे अशी आहे, ही आणि ही, तर तो इथं एकदा आला, एक तर इथं आला किंवा इथं आला, कुठं ना कुठंतरी तो या सूर्य आणि पृथ्वीच्या एका समान रेषेत येतो. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, तर मी ही कक्षा बदलतो, ओके, आणि चंद्राची कक्षा, चला सूर्याची कक्षा पण चेंज करतो, हा डायग्रामच थोडासा मी चेंज करतो आणि असा एक नवीन डायग्राम काढतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, हिथं आहे चंद्र, सॉरी, हिथं आहे सूर्य, त्या सूर्याच्या समान रेषेत पृथ्वी, बरोबर, यांची रेषा सेम आहे. पृथ्वी ह्या रेषेच्या भोवती, ओके, ह्या रेषेच्या भोवती पृथ्वी फिरते, ठीक आहे, ह्या रेषेच्या भोवती फिरते. पण जो चंद्र आहे ना लेका, हा चंद्र मात्र तसा ऐकत नाही. चंद्र आहे ना सरळ रेषेत नाही फिरत, चंद्र असा थोडासा तिरपा मारतो. तर इथं बघा, जो तिरपा चंद्र जो जातो, चंद्र आहे ना पृथ्वीच्या भोवती असा तिरपा घेतो, तर जो तिरपा जातो ना, या ठिकाणी एक कोण तयार होतो. दिसला का हा कोण? हा कोण असतो 5 डिग्रीचा कोण, हा लक्षात ठेवा. म्हणजे चंद्र जो पृथ्वीच्या भोवती फिरणार आहे, हा जो चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतोय, हा चंद्र आणि पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते ती कक्षा, पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते ती कक्षा, यांच्यामध्ये 5 डिग्रीचा कोण आहे. आणि 5 डिग्रीचा कोण असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमावस्येला चंद्रग्रहण सूर्यग्रहण होत नाही. कधीतरीच चंद्रग्रहण सूर्यग्रहण होतं. आणि हे कधीतरीच ह्याचा अर्थ कधी होतं, कधीतरी हे चुकून एका लाईनमध्ये येतात, कधीतरी हे चुकून, मग लाईन कुठल्या लाईनमध्ये येतील, तर ज्यावेळेस बरोबर ते हिथं असतील त्यावेळेस. हिथं गेला चंद्र तर सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडेल, आपल्याकडे अमावस्या दिसेल. इकडे गेला चंद्र, सूर्याचा प्रकाश त्याच्याकडे दिसेल, आपल्याला पौर्णिमा दिसेल. पण ज्यावेळेस चंद्र इथं असेल, फिरता 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 ज्यावेळेस चंद्र इथं असेल त्या लाईनवरती, किंवा इथं असेल त्या लाईनवरती, बरोबर त्या लाईनवरती पाहिजे. याच ठिकाणी, याच ठिकाणी ग्रहण तयार होतात. मी परत एकदा सांगतो की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सीध्या लाईनमध्ये येणं गरजेचं असतं. आणि ही सीधी लाईन कधी तयार होते, तर ही सीधी लाईन प्रत्येक 15-15 दिवसाला तयार होत नाही, ही कधीतरी कधीतरी ती एकत्र जुळते. आणि ही कधी एकत्र जुळते, ज्या वेळेस पृथ्वीचा फिरण्याचा कोण आणि चंद्राचा पृथ्वीवरतीचा फिरण्याचा कोण, हे ज्यावेळेस एकाच कक्षेत ज्यावेळेस येतात, एकाच कक्षेत पाहिजे, एकाच एकाच लाईनमध्ये, एकदम स्ट्रेट लाईनमध्ये. आणि ही स्ट्रेट लाईन कधी होते, ही खूप वर्षातनं 4-5 वेळा फक्त ह्या स्ट्रेट लाईन होतात. वर्षातनं 4-5 वेळा चंद्रग्रहण सूर्यग्रहण होतात, रोज रोज 15-15 दिवसानं होत नाहीत. तर ही जुळावं लागते, कारण की इथं तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतोय आणि पृथ्वी सुद्धा सूर्याच्या भोवती फिरते.
सूर्य कुणाच्या भोवती फिरतो तो मॅटर नाही, पण पृथ्वी जी सूर्याच्या भोवती फिरते, चंद्र जो पृथ्वीच्या भोवती फिरतो, या फिरण्यामुळं, ओके, या फिरण्यामुळं काय क्रिएट होतं? या फिरण्यामुळं एक कक्षा क्रिएट होतात आणि कक्षा कधी कधी एकमेकांबरोबर मॅच होतात, त्याला म्हटलं जातं याच ठिकाणी ग्रहण होतात. हा 5 डिग्रीचा कोण समजलाय का? नसेल कळाला तर परत एकदा सांगतो, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, पृथ्वी आणि सूर्य एका लाईन मध्ये असतात, ठीक आहे. तर चंद्र मात्र पृथ्वी ज्या अँगलने सूर्याच्या भोवती फिरते, पृथ्वी ज्या कक्षेत सूर्याच्या भोवती फिरते अशी गोल, ठीक आहे, त्या कक्षेच्या तिरप्या कक्ष त्या कक्षेला 5 डिग्री मध्ये, ओके, असा डिग्री मध्ये कोण फिरत? चंद्र फिरतो पृथ्वीच्या भोवती. जर हा 5 डिग्रीचा कोण नसता, जर हा 5 डिग्रीचा कोण नसता आणि चंद्र एकदम सरळच फिरत असता, जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याच कक्षेमध्ये जर हे फिरत असता, तर आपल्याला दर 15-15 दिवसानंतर चंद्रग्रहण सूर्यग्रहण चंद्रग्रहण सूर्यग्रहण दिसलंच असतं. हा 5 डिग्रीचा जर कोण नसता तर चंद्रग्रहण सूर्यग्रहण हे फिक्स होतं, परंतु हा 5 डिग्रीचा कोण या ठिकाणी तयार झाल्यामुळं आपल्याकडे जेव्हा केव्हा पृथ्वीचा आणि सूर्याची कक्षा एकत्र येते, पृथ्वी आणि सूर्याची कक्षा जेव्हा एकत्र येते, एक होते, पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांची ज्यावेळेस एकाच लाईनमध्ये कक्षा निर्माण होते, एकाच लाईनमध्ये, त्याच वेळेस चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होतं. आता तरी कळालं की नाही कळालं? 2-2, 3-3 वेळा हे पॉईंट समजून सांगावे लागतात. हा नक्की नक्की लिहून घ्या. 5 डिग्रीचा कोण, मी जे बोलतो लक्षात घ्या, सहसा प्रयत्न असा करा की मी जे बोलतोय ते नंतर लेक्चर स्टॉप करून किंवा नंतर लेक्चर थांबवून पॉज करून तुम्ही लेक्चर्स हे परत परत माझ्या शब्द तुमच्याकडे तुम्ही लिहून ठेवू शकता, माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवू शकता. हे थोडं समजायला अवघड आहे, पण एक लक्षात घ्या, 8वी 9वी 10वी मध्ये हेच सगळं शिकवत होते तुमच्या शाळेत. तुमचं लक्ष दुसरीकडे असेल कदाचित, तुमचं मास्तरांकडे लक्ष कमी, दुसरीकडे लक्ष कदाचित जास्त असावं, म्हणून हे समजलं नसावं, ठीक आहे. तर हा झाला चंद्राचा भाग. मग आता चंद्राच्या भागामध्ये आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ग्रहण. चंद्राची ग्रहण पण असतात, चंद्राचे ग्रहण किंवा आपण असं म्हणू ग्रहण. तर ग्रहण दोन प्रकारचे असतात, एक असतं चंद्रग्रहण. आता बघूया चंद्रग्रहण कसं होत. चंद्रग्रहणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, एका बाजूला असतो सूर्य, मधल्या भागात असतो पृथ्वीचा भाग. आता पृथ्वी वर सूर्याची किरण इथून आलेली असतात, त्याच्यामुळे पृथ्वीवरती या बाजूला काय असते? अंधार. काय असतो इकडे? अंधार. म्हणजे इकडे काय असते? रात्र. काय असते इकडे? रात्र. तर रात्रीच्या वेळेस म्हणजे या बाजूला लोकांना काय दिसते? ओके, या ठिकाणी पृथ्वीवरती असते रात्र. रात्रीच्या दिवशी पृथ्वीच्या भोवती फिरणारा जो चांदोमामा असतो आपला, हा चांदोमामा असा 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 अशा पद्धतीने चांदोमामा पुढं सरकत असतो. मी मागेच सांगितलंय वेस्ट कडून ईस्ट कडे. तर जेव्हा केव्हा सूर्याची किरण ज्यावेळेस चांदोमामावर पडतात, चांदोमामा कसा दिसणार? असा दिसणार. चला चांदोमामाला आपण काय करू पटकन? काळ काळ करू. चांदोमामा कसा असणार? असा असणार, बरोबर की नाही? आता होतं काय बघा,
ही कक्षा असते किंवा ही कंडिशन असते पौर्णिमेची, म्हणजे त्या दिवशी असतो पौर्णिमेचा. प्रत्येक पौर्णिमेला नाही होत, पण काही आताच सांगितलं, तो 5 डिग्रीचा जो कोण होता, हा 5 डिग्रीचा कोण ज्यावेळेस कोण असतो, त्या 5 डिग्रीच्या कोणमुळे प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही, पण एका कक्षेत, एका सरळ रेषेत, एका सरळ रेषेत चंद्र, पृथ्वी आणि सूर्य आला. लक्षात घ्या, चंद्र, पृथ्वी, सूर्य, चंप्रसु लक्षात ठेवायच. चंद्र, पृथ्वी, सूर्य जर एका सरळ रेषेत आली तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, तर आपल्याकडे चंद्रग्रहण दिसत. तर होतं काय, तर ज्यावेळेस सूर्याची किरण पृथ्वीवरती पडतात त्यावेळेस या पृथ्वीची सावली, या पृथ्वीची पण एक सावली असते राव, है ना, या पृथ्वीची जी सावली आहे त्या पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते. आणि आपल्याला असं दिसतं, इथून ज्यावेळेस चंद्र पुढे जातो, इथून जसा 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 चंद्र पुढे जातो तसं तसं पृथ्वीची जी सावली आहे ती अचानक चंद्रावर अशी पडते. मग जसा जसा चंद्र इथे जातो या एरियात, ही सावली वाढत जाते. ओके, सावली इथपर्यंत जात आहे. हा तर चंद्र पूर्ण काळात असतो ना, ह्याच्यात काय लोडच नाही. मग जसं जसं ओके चंद्र पुढे जातो, पुढे चंद्र गेल्यानंतर ही जी सावली आहे ही पूर्णपणे इथपर्यंत गेलेली असते, म्हणजे चंद्र पूर्ण काळा झालेला असतो, चंद्र गायब. एक तर इकडे रात्र असते राव, रात्रीत चंद्र अचानक गायब होतो, परत ओके चंद्र इथं ज्यावेळेस जातो त्यावेळेस चंद्र इथं दिसायला लागतो, दिसला 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 चंद्र दिसला, ठीक आहे, चंद्र काय होतो, दिसायला लागतो, चंद्र दिसायला लागला, कारण चंद्र हा पुढे पुढे चाललाय. आणि जसा चंद्र पुढे जातो असा जसा चंद्र अर्धा दिसायला लागतो, म्हणजे एवढा दिसतो. दिसला पुढचा चंद्र, तसा आणखी पुढे निघून गेला की चंद्र परत पौर्णिमेसारखा दिसायला. मग मजा येते, मग लोक म्हणतात की राव आत्ताच चंद्र कुठेतरी गायब झाला, चंद्र काय झाला आत्ताच कुठेतरी गायब झाला. लोक घाबरतात अशा वेळेस, ओके लोक काय होतात, घाबरतात, लोक घाबरायला लागतात की अरे चंद्र कुठे गायब झाला, अरे चंद्र कुठे गायब झाला. आणि विशेष म्हणजे पृथ्वीपासून या भागापासून या भागापर्यंत सगळ्याच लोकांना चंद्रग्रहण नाही दिसत, तर ज्या ठिकाणी पृथ्वीची सगळ्यात जास्त प्रच्छाया पडलेली असते, ओके आता पृथ्वीची जी छाया आहे, पृथ्वीची जी प्रच्छाया असते ती काय साधी सुधी नसते. आता फॉर एक्झाम्पल चंद्रापासून ज्यावेळेस सूर्यकिरणं येतात त्यावेळेस ती सूर्यकिरणं इथं आणि इथं एवढी पडतात, आणि इथून ही सूर्यकिरणं अशी आणि अशी निघतात, अशी आणि अशी निघतात, ठीक आहे, अशी आणि अशी, आणि आणखी असे असे पण निघतात, अशी किंवा अशी. तर लक्षात घ्या, ज्या ठिकाणी चंद्र एकदम गोल होता, ज्या ठिकाणी एकदम चंद्र गोल होता त्या ठिकाणी ती काय होती, तर घनछाया होती. हा जो पट्टा असतो, या पट्ट्याला मी ए म्हणेल, या पट्ट्याला मी बी म्हणेल, आणि ह्या पट्ट्याला मी सी म्हणेल. तर बी आणि सी ह्याला उपछाया म्हणतात. काय म्हणतात, उपछाया. आणि जो ए असतो त्या एला घनछाया म्हणतात, याला काय म्हणतात, घनछाया म्हणून ओळखलं जात. उपछाया आणि घनछाया, उपछाया आणि घनछाया. आणि ए जे आहे ते एकदम घन, घनछाया म्हणजे जिथं पृथ्वीची दाट सावली पडते तिथं पूर्णपणे चंद्र काळा काळा होऊन जातो. आता लक्षात घ्या, काळा चंद्र कुठे झालाय, पूर्ण इथं झालाय, चंद्र पूर्णपणे गायब जिथं होतो त्याला म्हणतात पृथ्वीची घनछाया. आणि जिथं चंद्र हळूहळू दिसायला लागतो तिथं तिथं दिसतं उपछाया. कधी 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 पृथ्वीवरून चंद्रग्रहण पूर्ण नाही दिसत, चंद्रग्रहण एवढंच दिसतं, असं एवढंच गेल्यासारखं दिसतं, एवढंच चंद्रग्रहण दिसतं, एवढा चंद्र आरामशीर दिसतो. कधी कधी ओके कधी कधी एवढंच दिसतो चंद्र, एवढा दिसतो एवढा नाही दिसत, आणि कधी कधी पूर्ण गायबच होऊन जातो. याच्यानुसार सुद्धा
चंद्रग्रहणाचे प्रकार पडतात. ठीक आहे, याला खग्रास, ओके, याला काय म्हणतात, पूर्णपणे. ठीक आहे, पूर्णपणे खग्रास. तर इथं काय झालं, पूर्णपणे पूर्ण चंद्र गायब झाला. समजून चालायचं, पूर्ण चंद्र त्याच ठिकाणी गायब होतो आणि तिथल्याच लोकांना दिसतो, म्हणजे ज्या ठिकाणी हे लोक असतील, ओके, एवढ्याच भागातल्या लोकांना काय दिसणार, पृथ्वीवरच्या एवढ्याच भागातल्या लोकांना काय दिसणार, तर पूर्णपणे काळा काळा चंद्र दिसणार. म्हणून आता ह्या घनछायाला उपछायाला काय म्हणतात, तर घनछायाला म्हणतात उंबरा. ओके, घनछायाला काय म्हणतात, तर उंबरा, उंबरा म्हणून ओळखलं जातं. इंग्लिश शब्द आहे UMBRA, उंबरा. आणि उपछायाला म्हणतात पेनुंब्रा, पेनुंब्रा. उंबरा आणि पेनुंब्रा, उंबरामधल्या ठिकाणी पूर्णपणे काळा काळा चंद्र दिसणार आणि पेनुंब्रा ज्या ज्या ठिकाणी आहे त्या पेनुंब्राच्या ठिकाणी तो काळा काळा दिसणार नाही, म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांना तो पूर्णपणे काळा नाही दिसणार, त्या ठिकाणच्या लोकांना तो असा आंशिक स्वरूपाचा दिसेल. तर ही आहे चंद्रग्रहणाची स्टोरी. त्या चंद्रग्रहणामध्ये एवढं लक्षात ठेवायचं फक्त, चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्याच दिवशी दिसतं, पण प्रत्येक पौर्णिमेला दिसत नाही, प्रत्येक पौर्णिमेला हे दिसत नाही. ठीक आहे, तर खंडग्रास ज्यावेळेस चंद्र पूर्णपणे, इथं एक पॉइंट लिहून घ्या, जेव्हा चंद्र पूर्णपणे गायब झाला, जेव्हा चंद्र पूर्णपणे गायब होतो त्याला म्हणतात खंडग्रास. आणि काही अंशी, बघा इथं दिसला, इथं दिसला, इथं दिसला, तर काही अंशी गायब झाला, काहीच अंश गायब झाला ना त्याचा, तर त्याला म्हटलं जात अंशग्रास. काय म्हणतात, अंशग्रास. काही ठराविकच भाग त्याचा दिसतो आणि पूर्ण गायब झाला, पूर्ण काळा झाला, त्याला म्हणतात खंडग्रास. तर हे दोन तीन पॉइंट लक्षात ठेवा, हे दोन ते तीन पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर स्पर्शकालीन आणि मोक्षकालीन, तर या ठिकाणी स्पर्श झाला आणि या ठिकाणी त्याचा मोक्ष झाला, म्हणजे चंद्र सुटला. बघा इथं पहिले होताना चंद्र कसा दिसत होता आपल्याला, पौर्णिमेसारखा चंद्र दिसत होता, इथं झाला त्याचा स्पर्श आणि इथं झाला त्याचा मोक्ष, म्हणजे तो सुटला. स्पर्श आणि मोक्ष हा जो काळ असतो, म्हणजे थोडक्यात चंद्रग्रहणाचा जो काळ असतो, चंद्रग्रहणाचा स्पर्श होणे आणि चंद्रग्रहणाचा मोक्ष होणे म्हणजे सुटणे, हा जो काळ असतो हा असतो 3 तास. ठीक आहे, कितीचा असतो, 3 तास 45 मिनिटाचा. याला IMP करून ठेवा. चंद्रग्रहणाचा स्पर्श आणि चंद्रग्रहणाचा मोक्ष, मी खंडग्रासची गोष्ट सांगतोय, चंद्रग्रहणाचा स्पर्श आणि खंड आणि मोक्ष ह्याचा काळ कितीचा असतो, तर 3 तास 45 मिनिटाचा काळ असतो. तर हा 3 तास 45 मिनिट ओके 3 तास 45 मिनिट चंद्रग्रहण पूर्णपणे चालत. इथपर्यंत लागलं, ठीक आहे. चंद्र कधी आपल्याला असा नाही दिसत, ओके, म्हणजे चंद्र असा मध्ये सावली पडली आणि बाजूनी रिंगण तयार झाले, असं कंकणाकृती चंद्रग्रहण कधीच दिसत नाही, कधीच दिसत नाही, नेवर, कधी दिसणार पण नाही जन्मात. कारण की पृथ्वी मोठी आहे, चंद्र छोटा आहे, पृथ्वीची सावली पण मोठी पडते आणि चंद्रावरती ती पूर्णपणे सावली झाकली जाते. आपल्या पृथ्वीच्या सावलीनं चंद्र झाकला जातो, आपल्या पृथ्वीच्या सावलीनं चंद्र झाकला जातो. त्याच्यामुळं हा जो काळ आहे तो काळ लक्षात ठेवा, 3 तास 45 मिनिटाचा, एवढा काळ स्पर्श आणि मोक्ष याच्यामध्ये राहतो. डोक्यात बसले हे चंद्रग्रहण. आता येऊ आपण सूर्यग्रहण. ठीक आहे, जेव्हा सूर्य आणि पृथ्वी
याच्यामध्ये सूर्य आणि पृथ्वी. आता या ठिकाणी सूर्य आहे, ठीक आहे. आपण सूर्याला जरा या साईडला घेऊ. आता या ठिकाणी सूर्य आहे. आता सूर्य आपल्यापासून भरपूर लांब आहे की नाही रे? ठीक आहे, सूर्य आपल्यापासून भरपूर लांब आहे. तर कधी कधी काय होतं, आपल्यापासून सूर्य जो लांब आहे तो आपण इकडे घेऊया, असा घेऊ सूर्य. तर या सूर्यापासून ओके इकडं आहे पृथ्वी. तर सूर्यापासून जी उष्णता येणार आहे सरळ ती पृथ्वी थ्रू येते. सूर्यापासून जी उष्णता येणार आहे ती पृथ्वीवरती येते, राईट. याच्या मध्येच या ठिकाणी कधी कधी काय होतो, चंद्र येतो. लेखाचा चंद्र मध्येच येतो. आणि ज्यावेळेस चंद्र येतो त्यावेळेस पृथ्वीच्या बाजूला चंद्राची सावली असते. म्हणजे थोडक्यात हा दिवस कशाचा असतो, अमावस्येचा. आता अमावस्या असती तर इथं काय होतं, ठीक आहे, या ठिकाणी काय होतं, चंद्र अचानक काय झाला, मध्ये आला. त्याच्यामुळं सूर्याची जी किरण आहेत ओके, सूर्याची जी किरण आहेत, ही किरण या चंद्रावरती अशी पडतात. बघा कुठं पडलेली आहेत, कुठं पडलेली आहेत, सूर्याची जी किरणं आहेत पृथ्वीच्या या भागावरती बरोबर इथं पडतात. हा जो एरिया आहे ना, हा एरिया फक्त याच लोकात, याच ठिकाणच्या लोकांना सूर्यग्रहण एकदम परफेक्ट दिसत. पृथ्वीवर सगळीकडे सूर्यग्रहण नाही दिसणार, तर याच ठिकाणी सूर्यग्रहण दिसत. म्हणजे हा जो पट्टा आहे, या पट्ट्याला म्हटलं जातं उम्ब्रा. काय म्हणतात त्याला, उम्ब्रा. आणि याच्यामुळं ओके या भागामुळं, ठीक आहे, या भागामुळं, ठीक आहे, पृथ्वीच्या, आपण जरा जिथं ग्रीन पार्ट दिसतोय, जिथं ग्रीन पार्ट दिसतोय हा, इथल्या लोकांना सूर्यग्रहण थोडासा दिसेल. पण जिथं लाल पार्ट आहे, हा लाल पार्टला आपण ए करू आणि बाकीच्या बाजूला बी आणि सी करू. ज्या ठिकाणी ए पार्ट आहे, पृथ्वीवरती ज्या ठिकाणी ए हा घटक आहे, त्या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण दिसेल. कारण की मध्ये चंद्र आलेला आहे आणि आता चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. हे तर सूर्यग्रहणामध्ये लक्षात ठेवा, अमावस्येच्या दिवशी चंद्राची सावली, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. चंद्राची सावली जर पृथ्वीवर पडली, ठीक आहे, पृथ्वीवर पडली तर त्या प्रदेशामध्ये, ते आहे ए प्रदेश, या प्रदेशामध्ये सूर्य पूर्ण झाकला जातो. सूर्य पूर्णपणे झाकला जातो, त्यालाच म्हणतात खग्रास. म्हणजे अचानक ओके जो सूर्य असतो खग्रास मध्ये, सूर्य पूर्णपणे काळा होऊन जातो. अचानक सूर्य काय होतो, काळा कुळकुळीत होऊन जातो. काळा कुळकुळीत सूर्य जो तेजस्वी असतो, जो पूर्णपणे काय होतो, काळा होतो. त्याच्यामुळं बरेचदा जर समजा दुपारी बारा वाजता जर सूर्यग्रहण झालं, तर दुपारी 12 वाजता पूर्णपणे रात्री 6 वाजल्यासारखं फील होतं. 6 वाजल्यासारखं फील होतं, त्याला म्हणतात खग्रास सूर्यग्रहण. ओके लक्षात ठेवा, खग्रास सूर्यग्रहण. आणि बाकीचे जे लोक आहेत, ह्या बी आणि सी मधल्या लोकांना, बी आणि सी
या भागातील लोकांना, या भागातील लोकांना खंडग्रास सूर्यग्रहण मिळेल, ज्याच्यामध्ये त्यांना सूर्य हा फक्त एवढाच एवढाच काळा होताना दिसेल, म्हणजे एवढा प्रति एवढा प्रति एवढा एवढाच तो काळा होताना दिसेल. ओके, एवढा असा काळा 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 होताना दिसेल, बाकीचा सूर्य सगळा दिसतो, त्याला म्हणतात खंडग्रास. खंडग्रास सूर्यग्रहणामध्ये बाकीचा सगळा सूर्य दिसतो, फक्त सावली चंद्रावरची दिसत जाते, ठीक आहे. पण उमरा मधल्या लोकांनाच, ओके, खग्रास हा फक्त उमरा मधील लोकांना मिळतो, तर खंडग्रास हा पेनुम्ब्रा, खंडग्रास हा पेनुम्ब्रा या भागातील लोकांना दिसतो. उमरा आणि पेनुम्ब्रा, उमरा आणि पेनुम्ब्रा अशा भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर हे पॉइंट्स लक्षात ठेवा, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, हे अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. आता कधी कधी आपल्याकडे, ठीक आहे, कधी कधी आपल्याकडे सूर्यग्रहण होताना, ओके, सूर्यग्रहण होत असताना ज्यावेळेस सूर्यग्रहण सुटतं त्यावेळेस त्या सूर्यग्रहणाच्या वेळेस, ओके, अशी एक डायमंड रिंग असल्यासारखी एक दिसते. ज्यावेळेस खग्रास सूर्यग्रहण होतं, खग्रास सूर्यग्रहण ज्यावेळेस सुटतं त्यावेळेस एक डायमंड रिंग टाईप त्या ठिकाणी दिसतं, किंवा डायमंड दिसतो, रिंग पण नाही दिसत, डायमंड दिसतो. तर त्याला डायमंड सोलर इक्लिप्स म्हणतात. किंवा ज्यावेळेस खग्रास सूर्यग्रहण होतं त्यावेळेस सूर्याच्या बाजूला, ओके, सूर्याच्या बाजूनं एक असा प्रकाश दिसतो, फक्त प्रकाश दिसतो. या प्रकाशालाच, या प्रकाशाला काय म्हणतात, याच प्रकाशाला कोरोना म्हणतात, हे लक्षात ठेवा. कोरोना हा जो रोग मध्ये आला होता तर हाच कोरोना सूर्याच्या भोवती सुद्धा दिसतो. तर कधी पण लक्षात ठेवा, खग्रास ज्यावेळेस पूर्णपणे सूर्य झाकलेला असतो, पूर्ण सूर्य काळा काळा दिसतो, अशा काळ्या सूर्याच्या भोवती असा एक प्रकाश आलेला दिसतो, पूर्णपणे असा गोलाकार प्रकाश दिसतो, त्या गोलाकार प्रकाशाला म्हणतात कोरोना, ठीक आहे. त्या गोलाकार प्रकाशाला काय म्हणतात, तर कोरोना, ठीक आहे. साधारणतः खग्रास सूर्यग्रहण हे फक्त 7 मिनिट 31 सेकंद चालत, त्यापेक्षा ते जास्त चालत नाही, फक्त 7 मिनिट 31 सेकंदाचाच फक्त याचा आउटपुट आहे, बाकी याचा आउटपुट नाही, ठीक आहे. तर कधी कधी काय होतं, तिसरा एक प्रकार येतात, बघा, खग्रास खंडग्रास आणि कधी कधी एक तिसरा प्रकार दिसतो, त्याला म्हणतात कंकणाकृती. आता कंकणाकृती कसा होतो ते समजून घ्या. कंकणाकृती तेव्हा होतो जेव्हा, ओके, चंद्र हा पृथ्वीपासून लांब असतो, चंद्र आणि पृथ्वी यांचं अंतर लांब असत, आणि जी चंद्राची सावली पडायची ती पृथ्वीवर पडतच नाही, ओके, चंद्राची सावली पडायची ती पृथ्वीवर पडतच नाही, म्हणजे चंद्राचा जो उमरा आहे हा उमरा पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळे पृथ्वीवरती असलेल्या लोकांना, या ठिकाणच्या लोकांना, ओके, सूर्यग्रहण, ओके, सूर्य चंद्राची जी सावली आहे सूर्यावरची, ओके, ती आता समजा हा सूर्य आहे एवढा, तर चंद्राची सावली सूर्यावरती एवढी दिस पडते फक्त, आणि एवढा सूर्य काय करतो, काळा काळा दिसतो, म्हणजे थोडक्यात सूर्य आणि त्याच्यावरची सावली अशी असते, म्हणजे इथं चंद्राची सावली असते, ही चंद्राची सावली आणि हा बाकीचा सगळा सूर्य असतो, बाकीचा हा सगळा आणि मध्ये असती चंद्राची सावली. तर ही रिंग वाटते, ह्यालाच म्हणतात कंकणाकृती. कंकणाकृती कधी होते नीट समजून घ्या. कंकणावती तेव्हाच होते ज्यावेळेस चंद्र आणि पृथ्वी यांचं अंतर लांब असत, आणि जो सूर्यापासूनचा जो चंद्रावरतीच पडलेली किंवा चंद्राची जी सावली आहे पृथ्वीवरती पडते ती उमराची असते. लक्षात घ्या, चंद्रग्रहणाच्या वेळेस ज्यावेळेस चंद्रग्रहण असतं
त्यावेळेस पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, आणि ज्यावेळेस सूर्यग्रहण असतं त्यावेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. चंद्राची ही सावली असते, आणि जर चंद्र लांब असेल पृथ्वीपासून तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडतच नाही. याला ओके याला कोणती स्थिती म्हणतात? याला म्हणतात कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती. बाकीच्या वेळेस जर चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी 100% खग्रासच दिसतं, तिथं खग्रासच दिसतं, दुसरं कुठलं दिसत नाही. तर हे झाले तुमची ग्रहण. म्हणजे खगोलीय भूगोलामध्ये आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी चंद्राचा भाग सगळा कव्हर करून दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेक्चरला भूरूपशास्त्रामध्ये जाणार आहोत, आणि पुढच्या लेक्चर्समध्ये आपण खडक शिकणार आहोत. आता आपण जमिनीवरती उतरतोय, आता खगोलातनं खाली उतरा. आता आपण दगडांमध्ये जाणार आहोत काही दिवसात, म्हणजे उद्याच्या लेक्चर तुमचं दगडांचं असणार आहे. आपण उद्या दगडांच्या ह्याच्यात दगडांमध्ये भेटूया. चला, थँक्यू सो मच.